जैसे थोरा तसतील किंवा स्नेहल चकता किंवा सुप्रिया सुळे किंवा सुषमा अंधारे, ही सगळीच नावं खूप निमित्त मात्र नावं आहेत. मुळात वारंवार सत्ताधाऱ्यांकडून राजकीय क्षेत्रात विशेषतः विरोधकांमधून काम करणाऱ्या ज्या महिला राजकारणी आहेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांच्या बाईपणावर हल्ले करणं, यातून सत्ताधाऱ्यांचा उन्माद आणि त्यांची सरंजामी पुरुषी मानसिकता दिसते. बाईच्या हातामध्ये फक्त पाळण्याची दोरी असावी, तिच्या हातात राजसत्तेची, धर्मसत्तेची, अर्थसत्तेची, कुठल्याही प्रकारे कोणत्याही सत्तेच्या दोऱ्या बाईच्या हातात असता कामा नये यासाठी सातत्याने एक वर्ग आणि एक विचारधारा इथं काम करत आली. या विचारधारेने स्वर्गीय इंदिरा गांधींनाही त्रास दिला होता, तो त्रास त्यांनी श्रीमती सोनियाजींनाही दिला आणि तोच त्रास आत्ता पुन्हा एकदा त्याच विचारधारेच्या सरकार पक्षामध्ये असणाऱ्या आमदारांकडून सातत्याने या महिलांच्या बाईपणावर हल्ले केले जातात. आणि ह्या हल्ल्यांचं प्रमाण का वाढतं? कारण सत्ताधाऱ्यांकडून, ज्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा आहे, त्यांच्याकडून वारंवार या अशा वाचाळवीरांना अभय मिळत राहतं. अपेक्षा आहे की या निवडणुकीच्या सगळ्या गदारोळात तरी किमान यावेळेला सत्ताधाऱ्यांनी एक एक दंडक घालून घ्यावा आणि अशा पद्धतीची आक्षेपार्ह वक्तव्ये येणार नाही त्याची काळजी घ्यावी. सोबतच फक्त वसंतराव देशमुखच नाही, तर वसंतराव देशमुख ज्यांच्या सभेमध्ये बोलत होते त्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सुद्धा सह आरोपी करत गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन